आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत खोट्या अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले. मराठा समाजातर्फे निषेध करत घटना थांबवण्याची मागणी. किरकोळ कारण आणि वैयक्तिक भांडण झाले तरी त्याचा उपयोग खोट्या अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल करण्याच्या घटना शहर परिसरात घडू लागल्या आहेत. श्याम लाखे, मुबारक महम्मद शेख आणि पैगंबर काशिम मुजावर उर्फ पठाण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सौ ओझा यांच्या मालकीचा स्काय क्लीनर्स या डायक्लिंगचा कारखाना आहे. या कारखान्यात आरोपींनी कामगार प्रकाश भडे या तुझ्या मालकाकडे आम्हाला श्याम लाखे याने पाठवले आहे व त्यांनी तुमचा कारखाना या ठिकाणी चालवायचा असेल तर तुम्हाला 5 लाख रुपये खंडणी श्याम लाखे यांना द्यावी लागेल व 5 लाख रुपये खंडणी दिली नाही तर तुझ्या मालकाचा मर्डर करू व तुमचा कारखाना आम्ही पेटून देऊ. तसेच फिर्यादी यांना देखील तुमचा मर्डर करू व तुमचा कारखाना पेटून देऊ असे म्हणून धमकावले आहे. याबाबत मालक सौ अश्विनी ओझा यांनी फिर्याद नोंदवल्यानंतर पोलिसांनी वरील तिघा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून विकास लवाटे.